नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 16वं बरीस धोक्याचं आणि बुगडी माझी सांडली ग असं म्हणत एक अभिनेत्री चित्रपट सृष्टीमध्ये आपली पावलं रुजवत होती. दिसायला अलौकिक सुंदर आणि अभिनयातही तितकीच चांगली आणि दमदार अशी अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर. चला तर मग जाणून घेऊया जयश्री गडकर यांचा जीवन प्रवास. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमध्ये कौसल्याची भूमिका साकार करणाऱ्या अभिनेत्री जयश्री गडकर आपल्या अलौकिक सौंदर्य आपल्या अभिनयाच्या जोरावर जयश्री यांनी 5 दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. जयश्री यांचा जन्म 21 मार्च 1942 रोजी कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील सदाशिवगड गावात झाला. एक साध्या सर्वसामान्य कोकणी कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला. त्यांना मीना, नंतर जया आणि नंतर जयश्री म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या 5 वर्षाच्या असतानाच त्यांच्या कुटुंबानं मुंबई इथं स्थलांतर केलं. त्यांनी पुढचं शिक्षण मुंबईमध्येच केलं. लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाची आवड असल्यामुळं त्यांचा कलेच्या क्षेत्रामध्ये विशेष कल होता. त्यांच्या एका आत्मचरित्रात त्यांनी असं लिहिलं आहे, मी गुपचूप जाऊन चित्रपट सुद्धा पाहिला आहे. त्यांनी लहान वयातच नृत्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी गोपीकृष्ण यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे धडे गिरवले आणि त्यानंतर गायनाचेही धडे घेतले. जयश्री यांनी मराठी चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. तमाशा हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर 1955 व्ही शांताराम यांच्या झलक झलक पायलिया बाजे या चित्रपटामध्ये नृत्य साकार करणाऱ्या मुलींपैकी जयश्री या एक होत्या. पुण्यातील एका कार्यक्रमात जयश्री गडकर यांनी पहिल्यांदा नृत्य सादर केले. याच दरम्यान पुण्यातील छायाचित्रकार राम देवतळे यांनी जयश्री गडकर यांचे फोटो काढून त्यांच्या स्टुडिओमध्ये ठेवले. ही चित्रे दिनकर पाटील यांनी पाहिली आणि त्यांचे फोटो बघून त्यांना दिसतं तसं नसतं या चित्रपटामध्ये नृत्य साकार करण्याची संधी दिली. यावेळी त्या थोड्याशा नाराज होत्या कारण त्यांना प्रमुख भूमिका साकार करायची होती. याच दरम्यान राजा परांजपे यांनी जयश्री गडकर यांना पाहिले आणि भूमिकेसाठी विचारले सुद्धा, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं, प्रमुख भूमिका असेल तरच मी काम करेन. गाठ पडली ठकाठका या चित्रपटामध्ये त्यांना प्रमुख भूमिका साकार करण्याची संधी मिळाली. नंतर त्या हळूहळू पुढे जात राहिल्या आणि त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. जयश्री यांच्या पदरी पडले काही हिट चित्रपट, सांगते ऐका, अवघा संसार, मानिनी यांसारख्या चित्रपटामुळं इतिहास रचला. सांगते ऐका हा चित्रपट विजयानंद थिएटरमध्ये 131 आठवडे चालला आणि या चित्रपटानं विक्रमही रचला. या चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध असं गाणं बुगडी माझी सांडली ग हे सुद्धा समाविष्ट होतं. जयश्री यांनी ससुराल, लवकुश, डिटेक्टिव, संपूर्ण महाभारत, जिओ तो ऐसे जिओ या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा आपली कामगिरी करून दाखवली. जयश्री गडकर यांनी 1975 प्रसिद्ध अभिनेते बाळ धुरी यांच्याशी विवाह केला. लग्नानंतरही त्यांनी अभिनय सुरूच ठेवला. बाळ धुरी यांच्यासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं. मुंबई टू मॉरिशियस या चित्रपटात त्यांनी दोघांनी एकत्र काम केलं होतं. इतकेच नाही तर दोघांनी रामायण या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं. यामध्ये दशरथाची भूमिका बाळ धुरी यांनी साकार केली तर जयश्री यांनी माता कौसल्याची भूमिका साकार केली होती. जयश्री गडकर यांनी केवळ मराठीतच नव्हे, हिंदीतच नव्हे तर गुजराती, तमिळ, भोजपुरी, पंजाबी यांसारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा कामं केली आहेत. जयश्री यांच्या कारकिर्दीत 250 पेक्षा जास्त चित्रपट समाविष्ट आहेत. त्यांमध्ये तमाशा, प्रेम, श्रीमंत, गरीब यांसारख्या अनेक कथा ज्यांनी माणसांची नाळ ओळखली अशा कथा समाविष्ट होत्या. जयश्री यांना साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटांसाठी सलग 3 वर्ष सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. या महान अभिनेत्रीने 29 ऑगस्ट 2008 रोजी जगाचा निरोप घेतला. त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी सुद्धा त्यांनी केलेली कामं आजही अजरामर आहेत. तर तुम्हाला
ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, वेगळ्या कथा जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.